सर आपलं नाव आणि पूर्ण डिटेल्स सांगाल थोडं सर. मी आरोग्य रमेश दुबे पाटील. माझं मूळ गाव संगमनेर तालुक्यातलं आणि गेले 25 वर्ष मी मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतो. सर आता जे मराठा क्रांती मोर्चा चालू आहे मागील 2-3 वर्षापासून आणि प्रॉपर्टीवर ज्या मुलीवर बलात्कार झाला होता त्यावर तुमचं काय मत आहे सर? नाही, मराठा समाजाने बराचसा अन्याय सहन केला आणि मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, ज्या बलात्कार गुन्हे वगैरे आहेत, याच्यावर राज्यकर्त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं, मराठा समाजाला गृहित धरायला सुरुवात केलं होतं. तर पोपटीची घटना आहे ज्याच्यामुळे समाजाला समाज जागृत झाला आणि मोठ्या प्रमाणात जो आक्रोश होता तो जवळपास 50-60 मोर्चे काढून तो आक्रोश व्यक्त केला समाजाने आणि समाज एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली पोपटीच्या घटनेनंतर. सर आता जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलं आहे आणि आता परत एकदा ललचारी उठली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही स्टार्टिंगपासून मराठा क्रांती मोर्चाचे वकील म्हणून तुम्ही अस्तित्व होतात, त्यावर तुमचं काय मत आहे? हे मराठा समाजाला जे 2014 रिझर्वेशन दिला होतं त्याच्यानंतर ते टिकलं नाही. पहिल्याच वर्षी 14 जे रिझर्वेशन दिलं आणि कोर्टात गेलं आणि त्याच्यावर ताबडतोब स्थगिती आली. मग त्याच्यानंतर 16-17 58 समाजाला काढावे लागले. गिनीज ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. अत्यंत शिस्तप्रिय मोर्चे निघाले तरी सरकार त्यावेळचं रिझर्वेशनचा इश्यू सिरियस घेतलं होतं. 42 युवकांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारवर दबाव आला आणि 2018 रिझर्वेशन देण्यात आलं. जरी पहिल्या रिझर्वेशनमधल्या ज्या उणिवा होत्या त्या जरी थोड्या प्रमाणात दूर केल्या तरी मुद्दाम म्हणून काही उणिवा त्यात ठेवण्यात आल्या आणि असं असताना सुद्धा मुंबईमध्ये 125 वकील एकत्र आले समाजाचे. त्यांनी ते रिझर्वेशन टिकवणीमध्ये मोलाचं सहकार्य दिलं. सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज त्या वकिलांच्या मागे उभा राहिला किंवा वेगवेगळ्या संघटना असतील त्यांनी हे रिझर्वेशन टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शेवटी दिल्लीत ते टिकू नाही शकलं कारण त्याच्यात मुद्दा म्हणून काही कमतरता ठेवण्यात आल्या होत्या आणि हा समाजाचा घात केला असं मी म्हणे. सर ॲडव्होकेट गुणवर्ते सदावर्ते जे आहेत त्यांनी जी भूमिका मांडताय जे मीडियावरती सोशल मीडियावरती येऊन ते रात्री 2 समाजामध्ये केंद्रीयचा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यावर तुम्हाला काय वाटतं? सदावर्तेंना एक कुठेतरी त्यांचं हे उभं करून फ्रंटलं उभं करून कुणीतरी मिसगाईड करून हे 2 समाजांमध्ये तेल निर्माण करण्याचे प्रयत्न बऱ्याच वर्षापासून. तुम्ही भीमा कोरेगावची जर घटना बघितली तर तेव्हापासून हे ठरवून केलं जात आहे की एक मराठा समाज आणि दलित समाज जर आपसा आपसात भांडला तर हे काही लोकांच्या फायद्याचं आहे. तर मी त्याला सदावर्तेंना दोष देणार नाही पण याच्या पाठीमागे जे सूत्रधार आहे हे सर्वांनी ओळखले पाहिजे आणि त्यांना आपण उघडं केलं पाहिजे. आता असं लवकर एक चित्रपट येतो आहे मराठा क्रांती नावाचा, आता सर्व आता सोशल मीडियावर तुम्ही बघतात, त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, एक अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय ह्या पिक्चरमधून मांडण्यात आलेला आहे आणि मराठा समाज जसं जागृत झालेला आहे त्याचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून समोर येणं आवश्यक आहे आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मला खात्री आहे की सर्व महाराष्ट्र ह्या पिक्चरला जो मराठी क्रांती पिक्चर आहे त्याला डोक्यावर घेईल आणि भरघोस यश याला मिळेल अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी आपल्याला शुभेच्छा.